मला वाटतं अत्यंत विवेक जागवणारा असा जर कुठला कायदा असेल तर तो हा जादूटोणा विरोधी जो कायदा आहे. म्हणजे त्यात विवेक मी याच्यासाठी म्हटलं की अंधश्रद्धेला विरोध करणारा कायदा असं म्हटल्यानंतर सुद्धा लोकांचे आक्षेप असू शकतात हे लक्षात आल्यानंतर नेमका मुद्दा काय आहे, नेमका हा कशासाठी कायदा हवा आहे, त्याचं कायद्याच्या नावावरूनच त्याचा बोध व्हावा अशा दृष्टिकोनातून अत्यंत स्वच्छ सरळ जादू टोणा विरोधी असा हा जर कायदा जर असेल तर मला वाटतं त्याला विरोध असायची काय गरज आहे ते मला खरंच कळत नाही. की 18 वर्षामध्ये मला वाटतं जन्माला आलेलं मूल सुद्धा संज्ञान होतं, तर 18 वर्ष लढा दिल्यानंतर सुद्धा जर शासनाला वाटणार नसेल की हा कायदा आता करायला हवा तर म्हणजे ह्या बालिशपणाला काय म्हणायचं ते मला कळत नाही. आणि एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की जर महाराष्ट्रात सगळ्यात जर कोण अफेक्ट होत असेल ज्यांच्यावरती ह्या अंधश्रद्धांचा जादूटोण्यांचा जर परिणाम सगळ्यात जास्त जर कुणाला भोगावा जर लागत असेल तर त्याच्यातला खूप मोठा गट हा आम्ही आहोत, स्त्रिया आहोत. त्याच्यामुळे मला अगदी असं वाटतं की एक स्त्री म्हणून आणि सावित्रीबाई फुल्यांच्या महाराष्ट्रातली स्त्री म्हणून मला असं वाटतं की हा कायदा आता व्हायलाच हवा.